सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कृषी कायद्याच्या विरोधात साताऱ्यात एल्गार झाला असून झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. पाहूयात याबद्दल सविस्तर वृत्त. कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे दिल्ली राजधानीच्या सीमेवर गेले 26 दिवस आंदोलन होत आहे. कडाक्याच्या थंडीतही श्रमजीवी शेतकरी पोशिंदा आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत मृत्युमुखी झालेल्या शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले ही बाब मानवतेच्या दृष्टीने काळीमाफ असणारी व निंदनीय आहे. ऐतिहासिक सातारा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आसूण निदर्शने आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी उग्र आंदोलन उभे करावे, जेणेकरून शेतकऱ्यांवर जुलमी दंडात्मक कारवाई होत आहे आणि भांडवलशाहीच्या हिताचा कायदा असल्यामुळे पोशिंदा त्या विरोधात आम्ही शेतकरी अवजारे आणि शेतकऱ्यांच्या वेशभूषेत आंदोलन उभारून इशारा देत आहोत. तात्काळ शेतीविषयक केलेले कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावे ही मागणी महाराष्ट्रातील गोरगरीब झोपडपट्टी वासीय मागणी करीत आहेत. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, अशोक खुडे, प्रवीण सपकाळ, सनी ननावरे, सचिन वायदंडे, सागर पवार, अशोक जाधव, ऋषिकेश वायदंडे, सुनीता जाधव, मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, निवृत्ती वैराट इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. शेकडो कार्यकर्ते आंदोलनात निदर्शने करताना मोदी हाय हाय, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, गमावलेल्या नोकऱ्या परत द्या, नांदेड जिल्ह्यातील बिलोली या गावी अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना नवा शक्ती कायदा अन्वे फाशी द्या अशा घोषणेने सातारा येथील पोवेनाका परिसर दणाणून गेला होता. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.